जेमॉल एप्लिकेशन मधील ओवरव्यू ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत। या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकू जेमॉल एप्लिकेशन से महत्त्वाचे वैशिष्ट्ये, विविध ऑपरेटिंग सिस्टम्स वर डाउनलोड आणि इंस्टॉलेशन संबंधित माहिती, जेमॉल एप्लिकेशन से वापर, आपल्या वेबसाइट वरील जेमॉल एप्लिकेशन मधील उपलब्ध ट्यूटोरियल्सचे व्हिडिओ क्लिपिंग्स प्ले करणार आहोत। या ट्यूटोरियलचे अनुसरण करण्यास तुम्हाला उच्च माध्यमिक शाळेचे रसायनशास्त्र किंवा मूळ सेंद्रिय रसायनशास्त्र याचे प्राथमिक ज्ञान असले पाहिजे। हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे उबंटू ऑपरेटिंग सिस्टम वर्जन 12.10, जेमॉल वर्जन 14.1.11, जावा वर्जन 7 आणि मोझिला फायरफॉक्स ब्राउजर 35.0। जेमॉल ऍप्लिकेशन बद्दल, जेमॉल हे केमिकल स्ट्रक्चर्सचे 3 डायमेंशनल आणि मॅक्रोमॉलिक्युल्स साठी मॉलिक्युलर व्ह्यूअर आहे। जेमॉल केमिकल स्ट्रक्चर्सचे 3D मॉडेल्स तयार आणि संपादित करण्यासाठी वापरले जाऊ शकते। या सॉफ्टवेअरचा वापर रसायनशास्त्र आणि जीवरसायनशास्त्र मध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि संशोधक देखील वापरू शकतात। येथे जेमॉलची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत। हे विनामूल्य आणि खुले स्त्रोत सॉफ्टवेअर आहे। हे विंडोज, मॅक ऑपरेटिंग सिस्टम, लिनक्स आणि अँड्रॉइड डिव्हाइसेस वर काम करते। हे सर्व प्रमुख वेब ब्राउजर्सना समर्थन करते। 3D रेंडरिंगच्या उच्च गुणवत्तेसाठी कोणत्याही विशिष्ट हार्डवेअरची गरज नाही। इमेजेस विविध फाइल फॉरमॅट्स मध्ये एक्सपोर्ट केले जाऊ शकते, जसे की JPG, PNG, GIF, PDF इत्यादी। विविध फाइल फॉरमॅट्सला वाचू शकते, जसे की PDB, CIF, MOL, CML, XYZ इत्यादी। जर तुम्ही इंटरनेटशी जुडलेले असाल तर तुम्ही थेट जेमॉल पॅनलवर मॉडेल्स लोड करू शकता। पबकेम सारखे डेटाबेसेस मधून केमिकल स्ट्रक्चर्स ना घेऊ शकतो। प्रोटीन्स आणि मॅक्रोमॉलिक्युल्स साठी PDB डेटाबेस। ह्या सॉफ्टवेअर बद्दल अधिक माहिती खालील लिंकवर उपलब्ध आहे। जेमॉलचे उपयोग, जेमॉल रसायनशास्त्रातील संकल्पना स्पष्ट करण्यासाठी शिक्षण साधन म्हणून वापरले जाऊ शकते। प्रिंट मीडिया जसे की नियतकालिके, प्रकाशने व पुस्तके मध्ये उच्च दर्जाचे 3D इमेजेस उत्पादन करण्यास वापरले जाऊ शकते। वर्ग आणि व्याख्याने मध्ये सादरीकरण करण्यास देखील वापरले जाऊ शकते। जेमॉल मॉलिक्युलर मॉडेलिंग आणि ॲनिमेशन चित्रपटे उत्पादन करण्यास देखील वापरले जाऊ शकते। जेमॉलचे इमेजेस पॉवरपॉइंट सादरीकरणामध्ये कसे समाविष्ट करायचे हे माहिती देणारा वेबपेज येथे आहे। रसायनशास्त्रातील काही विषय शिकवण्यासाठी जेमॉल प्रभावीपणे वापरले जाऊ शकते, ज्याच्यासाठी 3D व्हिज्युअलायझेशनची गरज आहे। मूलभूत पातळीवर विषय जसे की स्ट्रक्चर आणि फंक्शनल ग्रुप्स, ॲटॉमिक आणि मॉलिक्युलर ऑर्बिटल्स। प्रगत पातळीवर जेमॉल असे विषय शिकवण्यासाठी वापरले जाते, जसे की स्टीरियोकेमिस्ट्री, जे एक परमाणूमध्ये अणूचा अवकाशीय व्यवस्थाचा अभ्यास आहे, सिमेट्री आणि पॉइंट ग्रुप्स, क्रिस्टल स्ट्रक्चर आणि युनिट सेल, आणि परमाणूसाठी प्रोटॉन NMR स्पेक्ट्राचे अंदाज लावणे। हे वैशिष्ट्य जेमॉल 14.0 आणि त्यावरील वर्जन मध्ये उपलब्ध आहे। स्ट्रक्चर ऍक्टिव्हिटी रिलेशनशिप्स अभ्यास करण्यासाठी जेमॉल वापरले जाऊ शकते। जेमॉल डाउनलोड आणि स्थापित कसे करायचे हे पाहू। जेमॉल विंडोज, मॅक आणि लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम्सवर स्थापित केले जाऊ शकते। अँड्रॉइड डिव्हाइसेस साठी जेमॉलचे विशेष वर्जन खालील दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे। लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम्स साठी उबंटू सॉफ्टवेअर सेंटर किंवा सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर वापरून डाउनलोड करा। कृपया आमच्या वेबसाइटवर लिनक्स सीरीज मधील ह्या ट्यूटोरियलचे अनुसरण करा। विंडोज आणि मॅक ऑपरेटिंग सिस्टम्स साठी दिलेले लिंक कोणत्याही वेब ब्राउझर मध्ये उघडा। मी ही लिंक उघडून त्वरित वेबपेजवरील दिलेल्या सामग्री पूर्णपणे बघेन। हे वेबपेज जेमॉल बद्दल बरीच सामान्य माहिती देते। पेज खाली स्क्रॉल करा। हे ओव्हरव्यू डेमॉन्स्ट्रेशन पेजेस फीचर्स बद्दल माहिती देते। जेमॉल डाउनलोड करण्यास डाउनलोड पेजवर क्लिक करा। डाउनलोड करण्यास पेजवरील दिलेल्या सूचनांचे पालन करा। या पेजवर जेमॉल इंस्टॉल आणि रन करण्याबद्दलची माहिती देखील दिली आहे।
मी ट्यूटोरियल्स से सीरीज बनवले आहे ज्याच्यात हे सॉफ्टवेअर कसे वापरावे याचे वर्णन आहे. पहिला ट्यूटोरियल आहे इंट्रोडक्शन टू जेमॉल ऍप्लिकेशन ज्याच्यात जेमॉल विंडोवरील विविध वैशिष्ट्यांबद्दल माहिती उपलब्ध आहे. येथे व्हिडिओ क्लिपिंग आहे. नमस्कार, जेमॉल ऍप्लिकेशनच्या प्राथमिक ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. आण्विक मॉडेल तयार आणि संपादित करण्यास क्रिएट अँड एडिट ट्यूटोरियलचे अनुसरण करा. येथे क्लिपिंग आहे. नमस्कार, जेमॉल ऍप्लिकेशन मधील क्रिएट अँड एडिट मॉलिक्युलर मॉडेल्स वरील ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. आपण बॉन्ड लेंथ्स, बॉन्ड अँगल्स आणि डायहेड्रल अँगल्स मापू शकतो. येथे व्हिडिओ क्लिपिंग आहे. नमस्कार, जेमॉल ऍप्लिकेशन मधील मेजरमेंट्स अँड लेबलिंग वरील ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. जेमॉल वापरून पृष्ठभाग दर्शवणे आणि ॲटॉमिक आणि मॉलिक्युलर ऑर्बिटल्स तयार करू शकतो. येथे व्हिडिओ क्लिपिंग आहे. जेमॉल ऍप्लिकेशन मधील सरफेसेस अँड ऑर्बिटल्स वरील ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. हा व्हिडिओ स्पष्ट करते की सममिती आणि बिंदू गटांची प्लेन कसे दर्शवणे. येथे व्हिडिओ क्लिपिंग आहे. जेमॉल मधील सिमेट्री अँड पॉइंट ग्रुप वरील पाठात आपले स्वागत. जेमॉल वापरून क्रिस्टल स्ट्रक्चर्स आणि युनिट सेलना पाहू शकतो. येथे व्हिडिओ क्लिपिंग आहे. जेमॉल मधील क्रिस्टल स्ट्रक्चर्स अँड युनिट सेल वरील पाठात आपले स्वागत. जेमॉल मध्ये प्रोटीन्स अँड मॅक्रोमॉलिक्युल्स दाखवण्यासाठी येथे व्हिडिओ क्लिपिंग आहे. प्रोटीन्स अँड मॅक्रोमॉलिक्युल्स वरील ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. जेमॉल 14.0 वर्जन पासून सुरू होणारे वर्जन्स मध्ये एक सिम्युलेटेड HNMR स्पेक्ट्रम रासायनिक रचना डेटाबेस मधील सूचीबद्ध सर्व रेणू प्रदर्शित आहेत. मी जेमॉल विंडो उघडून हे वैशिष्ट्य दाखवते. सिम्युलेटेड प्रोटॉन NMR पाहण्यासाठी टूल्स मेनू वर जा. स्पेक्ट्रा पर्यंत स्क्रोल करून स्पेक्ट्रम वर क्लिक करा. जे स्पेक व्ह्यू विंडो उघडेल. फाइल मेनू वर स्क्रोल करून ऍड सिम्युलेशन वर क्लिक करा. डायलॉग बॉक्स मध्ये परमाणूचे नाव एंटर करा. नायट्रोबेंझीन टाइप करून ओके बटणावर क्लिक करा. पॅनलवर नायट्रोबेंझीनचा एक प्रोटॉन NMR स्पेक्ट्रम प्रदर्शित आहे. स्ट्रक्चरवरील अणू स्पेक्ट्रमच्या सिग्नलशी जुडलेले असावे. काही ठराविक फाइल्स आण्विक व्हायब्रेशन्सची माहिती समाविष्ट करते, जसे की gamess.log फाइल्स आणि स्पार्टन आउटपुट फाइल्स. आपण या फाइल्स जेमॉल मध्ये उघडून व्हायब्रेशन्स पाहू शकतो. मी एक लॉग फाइल उघडून कार्बन डायऑक्साइड परमाणूचे व्हायब्रेशन्स दाखवते. येथे एक ॲनिमेशन आहे जे बेंझीन परमाणू मध्ये व्हायब्रेशन्स दाखवते. येथे एक ॲनिमेशन आहे जे सायक्लोहेक्सेन परमाणू मध्ये कन्फर्मेशन्स दाखवते. थोडक्यात या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो जेमॉल ऍप्लिकेशनचे महत्त्वाचे वैशिष्ट्ये, विविध ऑपरेटिंग सिस्टम्सवर प्रतिष्ठापन संबंधित माहिती, जेमॉल ऍप्लिकेशनचे वापर. तसेच आपण जेमॉल ऍप्लिकेशन मधील उपलब्ध ट्यूटोरियल्सचे व्हिडिओ क्लिपिंग्स पाहिले आहेत आणि काही ॲनिमेशन व्हिडिओज जे सायक्लोहेक्सेनचे व्हायब्रेशन्स आणि कन्फर्मेशन्स दाखवते. स्क्रीनवर दिसणाऱ्या लिंकवर उपलब्ध असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. कृपया डाउनलोड करून पहा. स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्ट टीम कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही देते. अधिक माहितीसाठी आम्हाला लिहा. स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्टला अर्थसहाय्य NMEICT MHRD गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने दिले आहे. यासंबंधी माहिती पुढील साइटवर उपलब्ध आहे. मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.